मी सौप्रतिभा गजानन देशपांडे. मी कमू काका, माझे जे काका कमलाकर परळकर यांच्या नंबर 2 भावाची मी मुलगी. काकूविषयी बोलायचं खरं तर हे दोघे जोडपं अत्यंत वेगळ्याच प्रकारचं आहे. अतिशय तपस्वी आणि कमू काकाच्या तपस्वी, त्यांनी जी एक गायनाची एक तपस्या केलेली आहे ही खूप मोठी आहे. आणि त्याला साथ काकूनी खूप छान दिली आणि ती फक्त साथ एका ह्यानी नाही, सर्व दृष्टीने. ती मानसिक आहे, शारीरिक आहे, आर्थिक आहे, या सर्व दृष्टीने अत्यंत धडाडीची आणि त्याचबरोबर अत्यंत प्रेमळ. त्याच्याकडे येणारे अनेक लोकांना आम्ही बघितलेलं आहे की आले की जेवण करून जा काका, सहज बोलायचा. आणि ही माऊली सगळ्यांसाठी जेवण बनवायची. आजच्या जमान्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खूप दुरापास्त वाटतात. आम्ही हैदराबादला आणि दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे लोक येणार घरी, आम्ही इथे येणार, त्यामुळे एक आमचा आपुलकीचा आणि चांगला सहवास. त्यामुळे कळल्यानंतर काकूचे जे काही गुण आहेत नेतृत्वाबद्दलचे, सकारात्मकतेचे, हे आपण किती घेण्यासारखे गुण आहेत हा भाग नक्कीच आम्हाला या ठिकाणी नोंदवावासा वाटतो. आणि ती खूप समरस, म्हणजे आम्ही सगळे असं आम्हाला परकेपणा वाटलाच नाही, हा काका आहे असं आम्हाला वाटलंच नाही, तेव्हा ती काकू आहे असं वाटलंच नाही. हे सगळेच आमच्यावर खूप माया करणार. माझं लग्न ठरलं त्याला माझ्या नवऱ्याची अशी अपेक्षा होती की अत्यंत साधेपणाने लग्न करायचं आहे आणि ते हैदराबादला बाबांना शक्य नव्हतं. पण कमू काका काकू, अशोकाका काकू या सगळ्यांनी पुढाकार घेतला आणि इथे करायचं ठरवलं. याच घरामध्ये माझी सासरची मंडळी राहिली आणि त्यांचं संपूर्णपणे पाहुणचार या दोघांनी केलेलं आहे. आणि मी इथे 4-5 वर्ष राहिले त्यामुळे कुठल्याही प्रसंगाला हे दोघं नेहमी आमच्या पाठीशी असायचे. माझी मंगळागौर माझ्या सासूबाईंना बरं नव्हतं त्यामुळे आम्ही करू शकत नव्हतो. पण माझे मिस्टर म्हणाले की अगं तू का नाही करू शकत, मला ह्या सगळ्यांचा सपोर्ट नक्कीच होता. आणि मी ज्याला काकू समोर बोलले, माझ्या आत्यासमोर बोलले, त्याला ते म्हणा कर, आम्ही आहोत ना. आणि काकू 7:30 दारामध्ये हजर. हा जो पूर्वीच्या काळच्या लोकांचा जो स्वभाव होता हा नक्कीच आजच्या पिढीनी हा अनुकरणीय आणि आपल्या परंपरेला अनुसरून कशा पद्धतीचा आहे हे नक्कीच आपल्याला घेण्यासारखे गुणधर्म आहेत. तसे तर तिच्यामध्ये खूप गुणधर्म आहेत. अगदी कोंड्याचा मांडा करून ते संसार उभं करणारी आणि कुठेही त्याचं नाही, सतत हसतमुख. त्या दोघांकडे कधी बघा, हसतमुख राहणारे. आम्ही औरंगाबादला होतो, परभणीनंतर औरंगाबादला गेलो, त्याही वेळेला त्यांचं काही ना काही निमित्ताने घरी येणं व्हायचं आणि मुलींनाही त्यांचा खूप जिव्हाळा लागलेला होता. हेच वाटतं की त्यांच्यासारखं आपण थोडंसं तरी अनुकरणीय झालं तरी आपल्या जीवनाचं सार्थक, असंच मला वाटतं. धन्यवाद. मनीष उर्फ गजानन देशपांडे. मी परळीकर घराण्याचा जावई, म्हणजे कमू काकांचे जे मोठे बंधू आहे शरद परळीकर त्यांचा मी जावई. आणि मुख्य आठवणी जवळून येण्याचा या कुटुंबाशी योग असा की मी 1980 साली माझं पहिल्यांदा पोस्टिंग झालं ते परभणी जिल्ह्यात. मी इंटेरियरला होतो. माझे वडील भैय्यासाहेब देशपांडे हे आणि कमू काका यांचं अतिशय घनिष्ठ असं नातं होतं, संबंध होते. भैय्यासाहेब वयाने भरपूर वयस्कर त्या मानाने, पण कमू काकांच्यासाठी त्यांचे दोघांचे संबंध अतिशय कनिष्ठ. जाणं येणंही असं, कमू काकांचंही अमरावतीला गाणं होत होतं, भैय्यासाहेबांचंही त्यांनी इथे परभणीला अनेकदा गाण्याचे कार्यक्रम केलेले होते. आणि त्या दृष्टीने मी जेव्हा एकटाच होतो परभणीत लागलो तेव्हा मी असंख्य वेळा परभणीत येत असे. आणि त्या वेळेपासून परळीकर घराण्याशी संबंध जुळून आले. कमू का प्रतिभा ही त्या काळातच लग्नाची होती आणि म्हणून काकू आणि कमू काकांनी मुद्दाम आमच्याकडे ते स्थळ सुचवलं आणि त्यांनी पुढाकार घेऊन हा योग जुळून आला. आणि आता आपण ज्या ठिकाणी बसलोय त्याच वास्तूमध्ये आमचं लग्नाचं पण योग पार पडला, तो लग्न घडून आलं. तर आणखी विशेष सांगायचं म्हणजे ह्या काळात 5-6 वर्ष आम्ही परभणीत वास्तव्याला होतो, त्याच्यामुळे काकू कमू काका तसंच अशोक काका ह्या लोकांशी अतिशय घनिष्ठ संबंध आला. आणि सतत त्यांचं जाणं येणं, आमच्यावरती त्यांचं देखरेख, त्यांचं सतत लक्ष असणं, त्यांच्या सांगीतिक वातावरणात आम्हाला सुद्धा सहभागी व्हायला मिळणं हा एक खूप मोठा योग होता. आणि ह्या दृष्टीने
आता काकूंबद्दलच्या विशेष आठवणी सांगायच्या तर तशा खूप सांगता येतील. तर ह्या दोघांचं आणि आमच्या मुलींचं सुद्धा म्हणजे इतकं घनिष्ठ असं संबंध जुळलेले होते की त्यांना की आपले अगदी स्वतःचे सख्खे आजोबा असावे इतक्या प्रखरपणे ते नातं जुळलेलं होतं त्यांचं आणि आजही आहेत सगळ्यांचं. काकूबद्दल सांगायचं तर खरं म्हणजे त्या खूप वेगळ्या वातावरणातून परळीकर घराण्यात की जे अतिशय मोठं 10 मुलं मुलींचं कुटुंब असलेलं नातं त्या घराण्यात त्यांनी प्रवेश केला आणि त्या घराण्यात प्रवेश केल्यानंतर त्या केवळ समरस झाल्या असं नाही तर त्यांच्या ज्या काही रूढी परंपरा होत्या त्या केवळ त्यांनी पाळल्याच असं नाही तर त्याच्यामध्ये खूप वाढ घडवून आणली आणि त्या दृष्टीने एक मोठं नाव त्यांनी परळीकर घराण्यात कमावलं आणि एक आपली जागा निर्माण केली. मरे एक त्याचा दुजा शोक आहे अकस्मात तोही पुढे जात आहे. मृत्यूच्या संदर्भात अनेक संतांनी अशा घटना किंवा असे तत्वज्ञान आपल्या मानवी संस्कृतीमध्ये विशद केलेले आहे. पण हे तत्वज्ञान जगताना प्रचंड मनाला वेदना होत असतात. आईचं जाण्याने कोणाला दुःख होणार नाही असं जगात मनुष्य अस्तित्वात असू शकत नाही. आणि त्यात परत माझेही सामाजिक सांस्कृतिक सांगीतिक अशा विविध पैलूंनी भरलेली होती. तिने ज्यावेळेस संक्रांतीचे वाण वगैरे दिले लुटतात काही वस्तू वगैरे त्यावेळेस सुद्धा तिने फुलांचे फुलझाडं किंवा स्वतः कल्चर केलं. ही गोष्ट मी फार जुनी सांगतोय म्हणजे साधारण 82, 83, 84 पासून की वृक्षारोपण हे आत्ता निघालंय पण त्या काळात तिने वृक्षांचं वाटप केलं की तुम्ही तुमच्या दरवाज्यात लावा तुम्ही तुमच्या अंगणात लावा तुम्ही तुमच्या परिसरात लावा या पद्धतीने तिने सर्व समाजाला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश दिला. म्हणजे मी विश्राम परळीकर तिचा मुलगा म्हणून मला अभिमान आहेच आहे कारण मलाही जे सामाजिक याच्यामध्ये काम करण्यासाठी किंवा समाजामध्ये मी चांगला व्हावा याच्यासाठी तिचेच प्रयत्न आहेत की मी वेगवेगळ्या ठिकाणी समाजकार्याला जातो निष्पक्ष भावनेने जातो की आपल्या कोणतरी आपल्या आजूबाजूचं त्याला मदतीची गरज आहे का नाही मला माहीत नाही पण तरी पण मी पुढे होऊन ते करतो बरेचदा सामाजिक कामामध्ये असतो. तर ही सगळी प्रेरणा आईकडनं असते. माझ्या जडणघडणीत सगळा महत्वाचा वाटा तिचा आणि माझ्या वडिलांचाच आहे. सांगीतिक गुरु असल्यामुळे तर प्रश्नच नाही. माझं जे काही आयुष्य आहे माझा काही जो आवाज आहे माझं काही ज्ञान आहे हे माझ्या वडिलांकडनं आलेलं आहे. मला त्यांनी सून म्हणून कधीच वागवलं नाही. अगदी मुलीसारखं प्रेम केलं. त्यांच्यामध्ये खूप व्यवस्थितपणा होता. खूप नीटनेटकेपणा होता. त्यांना सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित लागायच्या. स्वच्छता टापटीप हे खूप करायच्या. त्यांच्याकडून त्या गोष्टी मी खूप शिकले. खूप चांगले चांगले पदार्थ त्यांनी मला शिकवले. सगळ्यांना करून प्रेमाने खाऊ घातले. मला खूप प्रोत्साहित केले त्यांनी गाणं शिकण्यासाठी पुढे क्लासेस घेण्यासाठी. त्यांचं वागणं पण खूप चांगलं होतं. खूप व्यवस्थित होतं. त्यांनी माझी काळजी घेतली. मला खूप गोष्टी शिकवल्या. सासू म्हणून कधीच वागलं नाही त्यांनी. मला माझं काही चुकलं तर मला त्यावेळेस सांगायच्या रागवायच्या पण नंतर खूप प्रेमाने समजूनही सांगायच्या. मला असं कधी वाटलंच नाही की म्हणजे सासू म्हणून त्या माझ्याशी वागतात. मला त्यावेळेला राग यायचं त्यांचं की असं का बोलतात पण नंतर समजायचं की अरे आपलं चुकले म्हणून त्या सांगतात. मग मला कळायचं की बरोबर यांचं पण असं वागायला पाहिजे. मनात कधी काही ठेवत नव्हत्या. त्यावेळेला त्या रागात बोलून द्यायच्या पण नंतर खूप मन खूप स्वच्छ खूप साफ असायचं त्यांचं. कधी मनात काही ठेवून वागल्या नाहीत कधी बोलल्या नाही. मी मयंक विश्राम परळीकर. माझी आजी म्हणजे शकुंतला परळीकर. आजी सोबत जी नात आहे आजी म्हणजे आईपेक्षाही आपल्या जवळची असते. मी अभिराम किंवा आमची मोठी असं आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला आजी आजोबांचा सहवास मिळाला. आजीच्या आठवणी लहानपणीपासूनच्या खूप आहेत. त्या बोलताना शब्दही शिकत नाही. इतकी प्रेमळ ती सगळ्यांसोबतच होती. त्यानंतर
अजून एक आठवतं की सर्दी खूप व्हायची लहानपणी मला, आणि रियाज करायचा असायचा, आणि सर्दी आणि घसा त्यामुळे रियाज करताना त्रास होत होता. पण आणि आजीचं असं लक्ष असायचं की नुसत्या चेहऱ्यावरून ती ओळखायची की सर्दी झाली आहे किंवा घसा खराब आहे. म्हणजे अनेकदा असं होतं की बोलण्यावरून लोक अंदाज लावतात, पण आणि तिचं काय होतं की बघूनच तिला कळायचं काय त्रास होतोय. ती स्वतःहूनच बोलवायची, आणि तिला खूपच औषधं माहिती होती घरगुती, आणि अजून म्हणजे काय माहिती कमाल असेल, पण ती जे औषध सांगायची की हे घर हा काढा घे किंवा असं असं नाकामध्ये टाक, त्या एक दोन डोसमध्ये सर्दी कुठे पळून जायची कळतच नव्हतं. रियाज करत असताना आजी जरी या हॉलमध्ये बसली घेतायची, आम्ही दुसऱ्या रूममध्ये रियाज करायचो, पण तिचं लक्ष नेहमी असायचं आम्ही काय रियाज करतोय, मी कसं गातोय. एक दोनदा तर ती स्वतः उठून आली होती तिथे रियाजाच्या वेळेस, आणि आम्हाला म्हणलं की खूप छान गात आहे असंच रियाज करत राहा. तेव्हाचे तो चेहरा डोळ्यासमोरून जातच नाही. शकुंतला ताई परळीकर यांच्या दुःखद निधनामुळं खरं म्हटलं तर आम्ही सगळे परक्या झाल्याचा भाव आमच्या अंतःकरणात आहे. 1967 पासून तसं म्हटलं तर आमचा सगळ्यांचा संबंध आहे. कमलाकरराव स्वतः आमच्या बरोबर सहकारी असल्यामुळं शाळेमध्ये एकत्र होतो, परंतु तेवढा एकच धागा होता असं नाही. आम्ही एकत्रच राहत असू, म्हणजे माझं तर लग्न झालेलं नव्हतं, परंतु त्याच्यापूर्वी कमलाकरांचं लग्न, ती लहान मुलं सगळी असतानापासून आम्ही एकाच घरात म्हणजे सातत्याने 5-7 वर्ष राहिलेलो आहोत. त्यामुळं आम्हाला त्यांचा खूप चांगला सहवास लाभला. माझ्या दृष्टीने तर शकुंतलाताई या खऱ्या अर्थाने अर्धांगिनी होत्या. कमलाकरांचं यश आपल्याला सगळ्यांना जाणवतं दिसतं, परंतु त्यांच्या यशामध्ये शकुंतलाताईंचा फार मोठा वाटा आम्ही स्वतः पाहिलेला आहे. कोणत्याही कार्यक्रमामध्ये कमलाकरांच्या बरोबरीने त्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असत. प्रत्यक्ष गाणं जरी कमलाकरांचं असलं तर त्याच्यापूर्वीची सगळी तयारी ह्या शकुंतलाताईंच्या बरोबर असायची. मी संगीत विद्यालय आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्या कालखंडात देखील अगदी घरामध्ये सातत्याने हे सगळं म्हणजे संगीताचं 24 तास वातावरण असणं हे किती कष्टदायक असतं हे त्या घरातल्या लोकांनाच माहिती असतं, शिकणाऱ्याला माहिती नसतं. पण सातत्याने हे असून देखील सगळे येणाऱ्या जाणाऱ्याची म्हणजे राबता असताना सुद्धा त्यांच्या काय हवं काय नको हे पाहणं याच्यासाठी सुद्धा त्या सदैव तत्पर असत. एवढंच नव्हे तर त्या नंतर तर मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असे, त्याबरोबर वहिनी देखील बरोबरीने कामात असत. म्हणजे महिला मोर्चामध्ये त्या भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये चांगले अग्रेसर होत्या. म्हणजे केवळ संगीतातच होत्या असं नाही, त्यांना खूप म्हणजे फळझाडांची वगैरे बागकामाची खूप आवड होती, त्यामुळे त्या झाडावर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेम करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या म्हणजे असं वाटतं की परिपूर्ण जीवन कशाला म्हणतात तर ते वहिनींच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. वहिनीने शेवटच्या श्वासापर्यंत घरातल्या ची सगळ्यांची काळजी घेणं, त्यांचं काय हवं त्यांना काय नको याच्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्यासाठी मदत करणं, याचबरोबर शेजाऱ्या पाजाऱ्याबरोबर देखील सलोख्याचे संबंध. मला आठवतं माझ्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माझ्या मुली वगैरे सगळे एकत्र आले होते, त्यावेळेला त्यांनी मुद्दाम निरोप पाठवला की मला पोरांना पाहायचं आहे, आणि म्हणून मग आमच्या सुनबाई पोरं मुली त्यांना घरी जाऊन भेटून आले होते. म्हणजे इतका एकोपा इतका जिव्हाळा इतका आत्मीयता असणारं अशा प्रकारचे एक शेजार धर्म पाळणाऱ्या आणि सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या वहिनींचं दुःखद निधन झालेलं आहे. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार, मी किरण भाऊ ठाणकर
आदरणीय कमलाकरराव परळीकर सरांचा ज्येष्ठ विद्यार्थी आहे. 1976 पासून मी परळीकर सरांच्याकडे संगीताचं अध्ययन करतो आहे आणि त्या गेल्या अनेक वर्षापासून संपर्कात असल्यामुळं कौटुंबिक संबंध सौहार्दाचे निर्माण झाले. परवा 2 तारखेला अचानक बातमी समजली आणि आमच्या सर्वांच्या आदरणीय बाई या आनंदात विलीन झाल्याचं समजलं. आणि गेल्या 1976 सालापासून म्हणजे 48 वर्षापासूनचा हा संबंध आणि त्यावेळेसपासूनचे सगळे प्रसंग हे डोळ्यासमोर तरळायला लागले. बाईंचा स्वभाव हा अत्यंत प्रेमळ अशा पद्धतीचा होता. प्रत्येक वेळेस गेल्यानंतर आवर्जून चौकशी करणे, प्रगतीबद्दल असेल, कौटुंबिक असेल, या सगळ्याच गोष्टींची खूप आवर्जून त्या चौकशी करायच्या. स्वभावामध्ये प्रेमळपणा हा मुळातच असल्यामुळं सर्वांचीच आवर्जून चौकशी करणे हा त्यांचा एक स्थायी भाव होता. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय आणि सांगीतिक अशा सर्वच क्षेत्राची उत्तम बोट बांधण्याचं काम, उत्तम समन्वय करण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. आणि त्यामुळे परळीकर परिवारामध्ये आणि आमच्या सगळ्या शिष्य परिवारामध्ये एक प्रकारचं एक सौहार्दपूर्व आणि हृदयपूर्वक असं जे नातं जोडलेलं होतं त्याला मुळात बाई कारणीभूत आहेत. आणि या सर्व माध्यमातून संगीत क्षेत्रातलं असेल, म्हणजे परळीकर सरांच्या बरोबर आम्ही सातत्यानं राहत असून अनेक प्रवासामध्ये असतील किंवा या सांगीतिक चळवळीमध्ये असतील, या सर्वांचा अत्यंत मोलाचा सल्ला या प्रत्येक वेळेस बाईंचा असायचा, याचा अनुभव आम्ही गेल्या अनेक वर्षापासून सर्व शिष्यमंडळी हे घेत आहोत. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अडचणीमध्ये खचून न जाता त्याला सामर्थ्यानं तोंड कसं द्यायचं हे त्यांच्याकडून आम्ही शिकलो. म्हणजे अडचणी अनेक येतात पण ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये एक उत्कृष्ट प्रकारचं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे. परळीकर सरांचा सर्वदूर परिचय असल्यामुळे आणि संगीत क्षेत्रातून मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळं सर्वदूर प्रवास त्यांचा असायचा आणि ह्या प्रत्येक प्रवासामध्ये बाईंचं सहकार्य आणि त्या स्वतः या सगळ्यामध्ये सहभागी असायच्या. शिष्यमंडळींच्या नातेवाईकांच्या सर्व कार्यामध्ये आवर्जून उपस्थित राहणं आणि त्यांना आशीर्वाद देणं हेही त्यांचं एक वैशिष्ट्य होतं. गतवर्षी माझ्या सव देशपांडे मास्तरांच्या जीवनावर लिहिलेल्या चरित्राचं पुस्तकाचं प्रकाशन होतं. त्या प्रकाशाला सरासुद्धा त्या आवर्जून उपस्थित राहिल्या. वास्तविक पाहता प्रकृती ठीक नव्हती परंतु तशा अवस्थेमध्ये सुद्धा केवळ आपल्या शिष्याला तो आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या कार्याला पुढे अधिक प्रवृत्ती मिळावी अशा पद्धतीच्या कार्यासाठी त्यांची ही उपस्थिती असायची. कुटुंबामध्ये सुद्धा म्हणजे मुलं असतील, नातवंड असतील, या सर्वांच्यामध्ये योग्य त्या पद्धतीचा सुसंवाद ठेवून एक व्यक्ती म्हणून जगायला तर त्यांनी शिकवलंच, परंतु सांगीतिक चळवळीमध्ये सुद्धा योग्य त्या पद्धतीचं परखड आणि स्पष्टवक्तेपणाचं मार्गदर्शन हे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे गेल्यानंतर प्रत्येक वेळेस पहिली भेट ही बाईंची असायची पण आता पुढील काळामध्ये ही पोकळी सर्वांच्याच आयुष्यामध्ये निश्चित जाणवणार आहे. परळीकर सरांचं कुटुंब या सगळ्या वातावरणामध्ये एक खूप मोठा आघात हा सर्वांच्यावर कोसळलेला आहे, परंतु त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेने या सगळ्यातून बाहेर येऊन हे सर्वजणं आपल्या प्रगतीच्या मार्गाला लागतील आणि त्यांची आठवण सदैव आपल्या सर्वांच्या मनामध्ये तेवत राहणार आहे. तेव्हा या निमित्ताने मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व शिष्यमंडळींच्या वतीनं आदरणीय बाईंना नम्रतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. मी रणजित राजे राणा परभणी, मूळचा परभणीकर असल्यामुळे मोठ्या सरांची म्हणजे कमलाकरराव परळीकर सरांची ओळख तर पहिल्यापासून होतीच समाज माध्यमातून, परंतु जेव्हा सुवर्णाशी लग्न झालं तेव्हा मी आणि विश्राम परळीकर दोघं नात्याने साडू झालो आणि 21 वर्षापूर्वी जेव्हा त्यांच्या घरी आलो तेव्हा सरांसोबतच काकूंची पहिल्यांदा भेट झाली. आज हालांकी हा दुःखद प्रसंग आहे की शकुंतला काकू परळीकर आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या जेव्हा केव्हा ह्या घरात येतो तेव्हा त्यांचं अस्तित्व जाणवतं आणि त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
मी सुवर्णा राजे, मी अपर्णाची बहीण. जसं अपर्णाचं लग्न झालं तसं माझं या घरात वारंवार खूप येणं झालं. दरवेळेला काकूंनी हसतच स्वागत केलं आहे. काकूंकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. नंतर नंतर काकू खूप थकल्या, त्यामुळे त्यांचं बोलणं कमी झालं, पण त्यांचं प्रेमानं वागणं जाणवत होतं. दरवेळेला अगदी आदरणी विचारायच्या, सगळ्यांविषयी चौकशी करायची. आता ते चौकशी करणारे काकू राहिल्या नाही, तरी काकूंची आठवण तर सतत येत राहणार. आल्याबरोबर त्या दिसायच्या आधी, आता त्या दिसणार नाही, पण मनामध्ये कायम काकूंची काकूंचं जागा आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ गायक, संगीत महामहोपाध्याय, सूरमणी डॉक्टर श्री कमलाकरराव परळीकर यांच्या सुविद्य पत्नी श्रद्धेय सौ शकुंतलाताई परळीकर यांचं 2 जुलै 2024 रोजी दुःखद देहावसान झालं. ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. डॉक्टर श्री कमलाकरराव परळीकर हे हैदराबाद येथील विवेकवर्धिनी शाळेमध्ये संगीताचं अध्यापन करीत होते. 50 वर्षांपूर्वी त्यांच्या मनाने असा ध्यास घेतला की आपण मराठवाड्यामध्ये जाऊन शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण आपलं जीवन द्यावं. हा एक ध्यास घेऊन त्यांनी हैदराबादसारखं मोठं शहर सोडलं आणि परभणीला येऊन स्थायिक झाले. गेल्या 57-58 वर्षामध्ये जर आपण त्यांचा जीवन प्रवास पाहिला, जीवनपट पाहिला, तर हे अत्यंत अवघड ज्याला म्हणता येईल असं हे कार्य, परंतु तरीसुद्धा अत्यंत निरपेक्ष, निर्मोही आणि अत्यंत व्रतस्थ अशा वृत्तीनं परळीकर दाम्पत्यांनी शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार, शास्त्रीय संगीताचं ज्ञान, ज्ञानदान हे देण्याचं कार्य त्यांनी सुरुवात केलं. त्यालाही आता 55-56 वर्ष उलटून गेली. अनेक शिष्य त्यांनी घडवले. त्यांच्या शिष्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय म्हणाव्या अशा भौगोलिक सीमा संगीत आविष्कारांच्या दृष्टिकोनातून केव्हाच ओलांडलेल्या आहेत. ही एक त्यातली खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासोबतच मराठवाड्यामध्ये शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार खूप मोठ्या प्रमाणात जे होण्याचं जे श्रेय आहे, प्रचंड मोठं जे योगदान आहे, ते या परळीकर दाम्पत्याकडे जातं. हे सगळं करत असताना सुरमणी डॉक्टर श्री कमलाकर परळीकर यांना संगीताच्या ह्या अतिशय पवित्र अशा ज्ञानदानाच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी श्रद्धेय सौ शकुंतलाताई, शिष्यांच्या आईसाहेब, शिष्यांच्यावरती मातृवत प्रेम त्यांनी केलं आणि अत्यंत समर्पित दृष्टिकोनातून त्यांनी ही साथ दिलेली आहे. तर असं हे व्यक्तिमत्व, हे सगळं आपण पाहतो आणि हे सगळं पाहत असताना अन्य सामाजिक संस्थांशीसुद्धा त्यांचा तितकाच अतिशय जवळचा असा संबंध, सक्रिय संबंध राहिला. अनेक धार्मिक संस्थांशी त्या सक्रिय होत्या. भारतीय जनता पक्षाच्या त्या वरिष्ठ पदाधिकारी होत्या आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या 3ऱ्या पिढीपर्यंत शास्त्रीय संगीताचं हे जे वसा आहे तो पोहोचवण्याचं भाग्य आणि ते पाहण्याचं भाग्य त्यांना त्यांच्या हयातीत लाभलं, ही त्यातली खूप मोठी गोष्ट आहे. या त्यांच्या कार्यामुळे परभणीसारख्या शहरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक आणि वादक हे आले, ज्याच्यामध्ये स्वरभास्कर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, डॉक्टर वसंतराव देशपांडे, डॉक्टर प्रभात्रे, गानसरस्वती, पद्मविभूषण किशोरीताई आमोणकर, पंडित बसवराज राजगुरू, स्वरतीर्थ सुधीर फडके, पंडित अजय पोहनकर, पद्मभूषण, पंडित सी आर व्यास, पंडित जसराज, अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येऊ शकतील. आपण जर ती नावं घ्यायची म्हणलं तरी आपल्याला वेळ पुरणार नाही, इतक्या सगळ्या. आणि केवळ
मोठ्या कलावंतांनाच नव्हे तर लहान कलावंतांनासुद्धा त्यांनी या व्यासपीठावरती संधी दिली आणि एक सांगीतिक जीवन, सांस्कृतिक जीवन मराठवाड्याचं त्यांनी सर्वांग सुंदर आणि समृद्ध करण्याचा अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यांच्याविषयी श्रद्धांजलीपर म्हणताना मला असं म्हणावं वाटतं, माझं मनोगत म्हणून मला असं म्हणावं वाटतं की आईसाहेबांचा जो सहवास आम्हाला 4 वर्षांपूर्वी मिळाला तर त्या सहवासाविषयी आणि आईसाहेबांच्याविषयी जी माझी भावना आहे ती मी व्यक्त करतो आहे. विकसित व्हावे अर्पित होऊनी जावे परिसरातल्या अणुरेणूतून अविरत वेचून तेजाचे कण रसगंधाशी समरस होऊन हृदय कमल फुलवावे अर्पित होऊन जावे विकसित व्हावे अर्पित होऊन जावे.